श्रीराम। आपण पहिल्या दशकातला जो चौथा समास सद्गुरु स्तवन याचा अभ्यास करत आहोत, त्यामध्ये श्रोते हो या पंचमहाभूतिक सृष्टीतलं जे आश्चर्य आहे, जे तत्वरूप आहे, त्या प्रत्येकाचं सद्गुरुशी साधर्म्य आणि त्या साधर्म्याचा अभ्यास करता करता सद्गुरुचं रूप त्यांच्यापेक्षा किती विलक्षण, किती सामर्थ्यवान आहे याचा अभ्यास पाहत आहोत। त्या दृष्टीने आपण सर्वप्रथम सूर्याचा म्हणजेच या तेज तत्वाचा सद्गुरुशी तुलनात्मक अभ्यास बघितला, काल आपण जलतत्वाचा सद्गुरु रूपाशी अभ्यास बघितला आणि आज आपण पृथ्वी रूपाची तुलना सद्गुरुदायाशी करून बघणार आहोत। श्रोते हो, आपल्या जीवनामध्ये पृथ्वी तत्व हे अगदी अंतर्भूत आपल्या जीवनाचा भाग आहे। तो म्हणजे कसा की असा विचार करा की ज्या देशांमध्ये भूकंप होतो, की जिथं होत्याचं नव्हतं होऊन जातं क्षणामध्ये, जे घर अत्यंत प्रेमानी त्यांनी वाढवलं, मोठं केलं, सांभाळलं, छान केलं, ते काही क्षणांमध्ये बेचिराख होऊन जातं। जणू काही आपल्या पायाखालची जमीन अनुभवणं हे अगदी अनुभूतीने त्यांना ही घटना आपल्या आयुष्यात हादरवून टाकत असते। म्हणजे पृथ्वी तत्व हे आपल्या जीवनाचं आधारभूत तत्व आहे। बऱ्याचदा घटना या जोपर्यंत अशा स्वरूपाच्या घडत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींची महती देखील कळत नाही। तसंच आपल्या जीवनाचं एक अत्यंत मूलभूत सार म्हणजे सद्गुरू आहे। या सद्गुरूच्या आधारावरती श्रोते हो आपलं जीवन उभं असतं। पण जोपर्यंत हा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेकन फॉर ग्रँटेड असं म्हणत असतो, तोपर्यंत आपल्याला या नेपाळच्या लोकांना जे भूकंपानंतर जाणवलं त्याची कल्पना येऊ शकत नाही। त्याची कल्पना तर त्यांनाच येते की ज्यांनी त्यांच्यासाठी म्हणून आपलं आयुष्य पणाला लावलं। ज्या भाऊसाहेब केतकरांनी निवृत्तीनंतर आपल्या सर्व मुलाबाळांसहित गोंदवलं गाठलं, श्री महाराजांच्या चरणी राहून त्यांच्या केवळ एका विश्वासावरती आपलं संपूर्ण जीवन त्या गोंदवल्या इथे समर्पित केलं, अशा भाऊसाहेब केतकरांचं जीवन विश्वच म्हणजे श्री महाराज होते। संपूर्ण आधारस्तंभ हा श्री महाराजांचाच। जेव्हा श्री महाराजांनी आपला देह सोडण्याचा संकल्प भाऊसाहेबांना सांगितला, त्या दिवशीची ती संध्याकाळ, रात्रीचा फराळ चाललेला आणि महाराज भाऊसाहेबांना म्हणतायत की भाऊसाहेब आता आम्ही जाणार बरं। भाऊसाहेबांची काय अवस्था झाली असेल ना श्रोते हो त्यावेळेला? आपण चरित्राचा हा भाग वाचत असताना बऱ्याचदा श्री महाराजांच्या भूमिकेतून विचार करतो खरं, पण भाऊसाहेबांच्या भूमिकेतून जर कणभर जाऊन विचार केला तर आपल्याला हा भूकंप म्हणजे काय असेल त्याची थोडीशी कल्पना येईल। जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच जणू निघून गेली असेल। श्रोते हो, सद्गुरूचं आपल्या जीवनातलं अस्तित्व हे आधारभूत आहे, या पृथ्वीसारखं आहे। कदाचित आज आपल्याला त्याची जाणीव असेल किंवा नसेल, पण ज्यांनी त्याला जाणलेलं आहे त्यांनी जर आपल्या जीवनामध्ये सद्गुरूशिवाय आपल्या जीवनाची थोड्या वेळ जरी विचार केला, थोड्या वेळा जरी संकल्पना केली, तर लक्षात येतं की पाण्यातला मासा तरी पाण्यातून बाहेर आल्यानंतर काही काळ जिवंत राहू शकतो, पण सद्गुरूच्या आधाराशिवाय जीवन याची संकल्पना आपल्या मनाला स्पर्श देखील करू शकत नाही। श्रोते हो, सद्गुरू याचा अर्थ विश्वास आहे। आणि जो कदाचित नास्तिक असेल, ज्याला अजून या तत्वाचा स्पर्श झाला नसेल, पण त्याला देखील हे त्याच्या अंतःकरणात कुठेतरी माहिती असतं की जरी मी नास्तिक असलो तरी या विश्वामध्ये मी जिवंत आहे, या विश्वामध्ये घडणारी प्रत्येक घटना ही कुठल्या तरी विश्वासाच्या आधारावर चाललेली आहे आणि हा विश्वासाचा आधार म्हणजे सद्गुरूचे चरण। म्हणून समर्थांना इथं पृथ्वी तत्वाशी सद्गुरूची तुलना करण्याचा मोह होतोय आणि तो एका अर्थाने बरोबर पण आहे। कारण की पृथ्वी तत्व हे केवळ आधारभूतच तत्व आहे असं नाही। पृथ्वी तत्व जर केवळ आधारभूत असतं तर ते खडक पाषाणासारखं दगड झालं असतं। सद्गुरू तत्व हे पृथ्वीसारखंच आधारभूत आहेच, पण त्याचबरोबर पृथ्वीच्या एका विलक्षण भागासारखं सृजनशील पण आहे। श्रोते हो, आपण नवनिर्मितीचा अभ्यास जेव्हा बघत असतो, ज्या सद्गुरूच्या मुखातून
आपण तोच रस तेच पुराण वाङ्मय पुन्हा पुन्हा ऐकतो आणि आपल्याला त्याचा रसस्वाद मिळतो, कारण की ती सृजनशीलता असते. एखाद्या पृथ्वीमध्ये च्या भागात जेव्हा एखादं बीज अंकुरत असतं तेव्हा श्रोतो ही पृथ्वी किती कोमल होत असेल याचा आपण कधी विचार केलाय का? एखादं छान लहानसं बीज त्या पृथ्वीच्या भुसभुसीत मातीमध्ये जातं, ती पृथ्वी एखाद्या आईच्या गर्भामध्ये त्या बीजाला सामावून घ्यावी तितक्या कोमलतेने त्या बीजाला आपल्या अंतरंगात घेते. तिला जेवढं पाहिजे तेवढीच मृदुता तेवढीच स्निग्धता त्या बीजाला देते. त्या बीजाला अंकुर फुटायला यावा म्हणून त्या वायू तत्वाला आत येण्यासाठी ती पृथ्वी जागा देखील करून देते. त्या बीजाला अंकुर फुटू लागला की त्या बीजाच्या अंकुराला वाढ व्हावी म्हणून आपली जागा देखील मोकळी ठेवते की जेणेकरून तो अंकुर वरती येऊ शकेल. इतकं कोमलतेने ही पृथ्वी त्या बीजाला सांभाळतेच ना. तसं आपल्यासारखी अज्ञानी मंडळी सद्गुरूकडे जातो आपण, पण आपल्या मनामध्ये कुठेतरी मुमुक्षत्वाचं जर एखादं बीज असेल तर सद्गुरू त्या पृथ्वी तत्वासारखंच आपल्यातली सृजनशीलता निर्माण करतो, आपल्यातली प्रतिभा निर्माण करतो, त्या प्रतिभेला अंकुर फोडतो, त्याला शब्दांची शारदा एका प्रकारेने त्याच्या जीवनामध्ये कृपा आशीर्वादाने देतो, त्याला शब्द देतो, त्याला ज्ञान देतो, त्याला सर्व काही देतो. ब्रह्मानंद महाराज जेव्हा आपल्या साधन काळाची पूर्तता त्यांनी केली तेव्हा श्री महाराजांनी त्यांच्या हातात 1 रुपया लक्ष्मीचा प्रसाद म्हणून ठेवला आणि म्हणाले, ब्रह्मानंद झाडाखाली झाड वाढत नाही, आपण आता कर्नाटक क्षेत्री जावे आणि तिथे रामनामाचा प्रचार करावा. जर एखाद्या सद्गुरूला आपल्या जीवनामध्ये फक्त शिष्य जमवायचे असतील, जर एक प्रकारे त्यांना स्वतंत्र करायचं नसेल तर ते सद्गुरू तत्वच नाही. त्या बीजाला आपल्या कुशीमध्ये घ्यावं, त्याला अंकुर फुटू द्यावा, पण त्याला त्याचं स्वतःचं आकाश मिळवून द्यावं आणि हे करत असताना त्याचं आधारभूत तत्व म्हणून राहावं, हे सद्गुरूचं पृथ्वी रूप आहे. त्याप्रमाणे ब्रह्मानंदांना जरी महाराजांनी कर्नाटकात ठेवलं तरी अंतर्मनाचं आधार वृक्ष मात्र हे सद्गुरू रूपी पृथ्वी तत्वच राहिलं होतं नाव. त्यामुळं सद्गुरू आणि पृथ्वी तत्व हे सृजनशीलतेमध्ये देखील अत्यंत जवळून जातात. त्याचप्रमाणे सद्गुरूच्या जीवनामध्ये एक विलक्षण असं नीती न्याय मर्यादा स्वधर्म कर्म आणि आचरण याचं एक वज्रासारखं कठिणत्व आपल्याला दिसत असतं. या सद्गुरूंनी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नीती आणि न्याय याची पाठराखणच केलेली आहे. त्यासाठी त्यांना कित्येकदा अनेक प्रकारच्या संकटांमधून जावं लागलेलं आहे. पण ज्यांचं व्रतच या जगामध्ये सत्य प्रेम आणि करुणा याच्या आधाराने विश्वाला आधारभूत होण्याचं आहे, त्या सद्गुरू तत्वाला या पृथ्वीसारखं अत्यंत वज्र होऊन बऱ्याचदा जीवन व्यवहारात राहावं लागलेलं आहे. त्यामुळे सद्गुरूच्या जीवन गुणधर्मांमध्ये पृथ्वीचा हा कठीणपणा देखील आपल्याला दिसून येतो. पृथ्वीवर अनेक प्रकारचे दूषित प्रवाह आपण सध्या बघतो. अनेक जे आजच्या काळात पर्यावरणवादी मंडळी आहेत ते या पृथ्वीवरती चालणाऱ्या पर्यावरणावरती होणाऱ्या एक प्रकारच्या संकटांबद्दल अत्यंत भयभीत झालेली आहेत. आपण बघतो की मानवाने या पृथ्वीला स्वर्गरूपासारखं देवाकडून एक प्रकारे घेतलं होतं, पण आज या कलियुगाच्या औद्योगिकरणाच्या अनेक प्रकारच्या संकटांच्या काळात या पृथ्वीच्या स्वर्गरूपी स्थितीचं एका अत्यंत घाणेरड्या वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये आपण रुपांतर करत चाललेलो आहोत. या आकाशातल्या वायूला देखील आपण अनेक प्रकारच्या प्रदूषित वायूंनी आपल्या जीवनाला धोका होईल इथपर्यंत प्रदूषित केलेलं आहे. पण असं असूनही या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे दूषित प्रवाह वाहत असतानाही ही पृथ्वी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने या मनुष्य जन्माला जिवंत ठेवत आहे, या सृष्टीची ही संकल्पना पुढे नेत आहे. त्यामुळे पृथ्वी ही संतासारखीच असते. संताच्याकडे देखील अनेक प्रकारची विषयी मंडळी येतात. संत त्यांना शुद्ध असं रामनाम देतो, परमार्थ समजावून सांगतो, पण संत या विषयी माणसांचा अव्हेअर करत नाहीत. त्यांच्या मनातले या विषयी प्रवाहांमुळे त्यांना ते दूर करत नाहीत. तू इथं राहण्याच्या योग्यतेचा नाही हे समजत असूनही त्यांच्या सर्व दोषांसकट
त्यांना ते स्वीकारतात, आपल्या पोटात घेतात. म्हणून समर्थांना पृथ्वीची तुलना सद्गुरुशी करावीशी वाटते. श्रुते हो, रामचरित मानस मध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा प्रवर्षण पर्वतावरती होते, ज्यावेळेला तो सुग्रीव किष्किंधेचं राज्य उपभोगत होता आणि तो विसरून गेला की आपण रामाला वचन दिलंय की आपण सीतामौलीचा शोध घेऊ, पण तो तिथं राज्यपदाच्या मदामध्ये एक प्रकारे व्यग्र झालेला. आणि इथं प्रभू रामचंद्र चातुर्मासाचे ते पावसाळ्याचे दिवस त्या प्रवर्षण पर्वतावरती बसून सहन करत होते. अशा वेळेला त्या प्रवर्षण पर्वतावरती पडणारा पाऊस प्रभू लक्ष्मणाला एका जीवाच्या अंतरंगात होणाऱ्या स्थितीच्या रूपाने समजावून सांगत आहेत. त्यामध्ये ते म्हणाले की हे लक्ष्मणा, या चातुर्मासामध्ये मेघांची ही गर्जना होऊन हे मोठे मोठे पावसाचे थेंब किती जोरात खाली येत आहेत बघ, आणि हे डोंगर माथ्यांवर किती जोरात आदळत आहेत, पण तरी देखील हा डोंगर माथा स्थितप्रज्ञतेने त्यांचे घाव झेलतोय. जसं एखाद्या दुष्टाची वचन संत स्थितप्रज्ञतेने सहन करतो, त्याच पद्धतीने ही पृथ्वी तत्व देखील या जीवनामध्ये अनेक आघात सहन करत असते. श्रोते, त्यामुळे संताच्या जीवनातली स्थितप्रज्ञता ही देखील पृथ्वी तत्वाशी साधर्म्य करते. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे या पृथ्वीच्या पोटात अनेक रत्नांच्या बरोबर एक परीस नावाचं एक अत्यंत मनोहारी पण कदाचित कल्पनारम्य असं रत्न आहे. या परिसाची गंमत अशी की ज्याचा त्याला स्पर्श होतो, ज्या लोखंडाला या परिसाचा स्पर्श होतो, त्या लोखंडाचं सोनं होऊन जातं. त्याप्रमाणे सद्गुरूच्या स्पर्शाने एकदा का शिष्याला आत्मज्ञान झालं, एकदा का या लोखंडाचं सोनं झालं. आपण कधी आजपर्यंत असं बघितलंय का की ज्याचं सोनं झालं त्या सोन्याला कित्येक हजार वर्षानंतर आपण बघितलं आणि त्याला गंज चढला आहे असं लक्षात आलं. जसं सोन्याचं गंज चढू शकत नाही, तसं सद्गुरु कृपेने जीवाला आत्मज्ञान झालं की त्याला कधी संशय स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे सद्गुरु तत्व हे पृथ्वी तत्वाच्या अगदी जवळून जातं खरं, पण एवढं होऊन सद्गुरु म्हणजे पृथ्वी आहे असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. श्रोते, सद्गुरु आणि पृथ्वी याच्यामध्ये आणखीन काही महत्वाचे संदर्भ अभ्यासले गेलेच पाहिजेत. कदाचित आज 2-3 मिनिटं आपली जास्त होतील, पण या नयनरम्य अत्यंत मनोहारी अशा अभ्यासाला आपण तेवढा वेळ निश्चितच देऊयात. समर्थ इथं या पृथ्वी तत्वाची तुलना सद्गुरु रूपाशी करत असताना अशा काही निष्कर्षांपर्यंत येतात की ज्याच्यामुळे सद्गुरु तत्व हे पृथ्वी तत्वाच्या जवळ जातं खरं, पण त्याच्याही पेक्षा ते विलक्षण आहे, त्याच्याही पेक्षा ते मोठं आहे हे आपल्याला मनाला निश्चयात्मक पद्धतीने पटतं. त्याचं पहिलं कारण असं आहे हे अर्थात दासबोधाच्या गुरुकृपेने आलेलेच निरूपणाचे बोल आहेत की पृथ्वी तत्व हे आपल्याला जर संभाळ अभ्यासायचं असेल तर या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सोनं नाणं हिरे आहेत मान्य आहे, पण त्याचबरोबर या पृथ्वीच्या पोटामध्ये खदखदणारा लाव्हा देखील आहे, या पृथ्वीच्या पोटामध्ये भूकंपासारखं विदारक सत्य देखील आहे, या पृथ्वीच्या पोटामध्ये अधून मधून येणारे ज्वालामुखी देखील आहेत, आणि यामुळं अनेक लोकांची अपरिमित हानी होते हे देखील सत्य नाकारता येत नाही. पण मनाच्या श्लोकामध्ये आपण म्हणतो ना, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैसा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. या सद्गुरूच्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ करुणा आहे हो, तिथं संताप नाही, तिथं संतापरूपी ज्वालामुखी नाही, तिथं रागरूपी भूकंप नाही, कुठलाही उद्रेक नाही. आलेल्या जीवावरती फक्त करुणेचे स्रोत तिथं वाहत असतात. त्यामुळे सद्गुरूला पृथ्वी म्हणणं म्हणजे या ज्वालामुखीसारखे उद्रेक देखील सहन करण्यासारखं आहे. आणि त्यामुळं श्री महाराज जेव्हा एका प्रसंगामध्ये भाऊसाहेबांना म्हणाले की भाऊसाहेब तुम्ही काही काळजी करू नका, हा माझा सगळा राग गळ्याच्या वरचा आहे, त्यामुळे या नाना नाटकलीला मायेच्या अखत्यारीमध्ये येऊन सद्गुरू करतात खरं, पण त्याचा अंतःकरणाशी कुठं स्पर्श नसतो, तिथं कुठलाही लाव्हा वाहत नसतो. दुसरी गोष्ट अशी आहे की परिसाची जी कथा आपण ऐकली तो परिस स्पर्श लोखंडाचं सोनं करतो मान्य आहे, पण त्यामध्ये एक कृपणता आहे ती अशी की कुठल्या परिसाने
लोखंडाला स्पर्श करून त्याचा परिस बनवला आहे असं ऐकवित नाही। श्रोते हो, परिस कधी दुसऱ्या परिसाला जन्माला घालू शकत नाही। ज्या पृथ्वी तत्वामधून हे परिस निर्माण होतं ते आपल्यासारखा दुसरा परिस निर्माण करू शकत नाही, पण सद्गुरु मात्र आपल्या कृपा आशीर्वादाने आलेल्या एका अज्ञानी जीवाचा उद्धार करत 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 आत्मज्ञान तर त्याला मिळवून देतोच, पण त्याला अगदी आपल्यासारखं करून टाकतो। आणि म्हणून ब्रह्मानंद महाराज अत्यंत कृतज्ञतेने म्हणायचे की श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलंय। लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, असं तुकाराम महाराज देखील अत्यंत प्रेमाने म्हणतात। कारण की या परिसासारखी कृपणता सद्गुरूपाशी नाही। श्रोतो, आजच्या काळात आपण बघतो की अनेक गुरुमंडळी शिष्यांचं आपलं संघटन करण्यामध्ये गुंतलेले असतात, पण आपल्यानंतर आपल्यासारखंच कोणीतरी तयार व्हावं, आपल्यासारखेच 10 मंडळी वेगवेगळ्या दिशेंनी जावीत आणि आपलं नाव मोठं करण्यापेक्षा त्या प्रभू रामाचं नाव मोठं करावं, ही भावना गुरुपासून सद्गुरूला वेगळं करत असते। आणि त्यामुळे परिसाचं रूप हे सद्गुरूला थोड्या अंतराने मागं ठेवावं लागतं, कारण की सद्गुरू आपल्यासारखाच सर्वोत्तमाचा दास घडवत असतो। त्यामुळे पृथ्वी तत्वापेक्षा सद्गुरू तत्व हे थोडंसं उजवं ठरून जातं। आणि सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे की या पृथ्वी तत्वाला कल्पांत आहे। जरी ही पृथ्वी आधारभूत असली तरी ही पृथ्वी एक ना एक दिवशी संपूर्णपणे लयाला जाणार आहे। शास्त्र असं सांगतं की प्रथमता फक्त आकाश होतं, या आकाशात वायू निर्माण झाला, या वायूमध्ये तेज आलं, या तेजाने जल निर्माण झालं आणि या जलाचा एक प्रकारचा जो गाळ त्याच्यातला साठत गेला ती म्हणजे पृथ्वी तत्व आहे। आणि जेव्हा या विश्वाचा कल्पांत होईल, जेव्हा या ब्रह्मांडाचा खेळ ही शारदा मोडेल, त्यावेळेला पृथ्वीवरती सुनामी सारखे मोठे मोठे जलप्रवाह वाहतील, ही पृथ्वी विरघळून जाईल, पाण्यामध्ये जाईल आणि मग तेजाचा भडीमार होऊन हे पाणी वायूमध्ये सामावलं जाईल आणि मग वायू आकाश शोषून घेईल आणि मग आकाश देखील एका टप्प्यावर या ब्रह्मांडामध्ये संपूर्णपणे विलीन होऊन जाईल। म्हणजे ज्या पृथ्वीच्या आधाराने आपण राहतो त्या पृथ्वीचा आधार एक ना एक दिवस तरी जाणार, पण श्रोतेहो आपल्या दृष्टीने हा कल्पांत होईल तेव्हा होईल माहीत नाही, पण प्रपंचामध्ये मात्र असे कल्पांत आपण बऱ्याचदा अनुभवतो। प्रत्येकाचा प्रपंच हा प्रारब्धवश आहे। कधीतरी प्रपंचामध्ये असं काहीतरी न्यून होतं, पैशाचा मोठा फटका बसतो, एखाद्या मनुष्याचं अचानक जाणं होतं आणि आयुष्य भकास होऊन जातं, शून्यवत होऊन जातं, आपले सगळे आधार सुटल्यासारखे वाटतात। अशा वेळेला सगळं जग देखील आपल्याकडे पाठ फिरवतं। पण असा कल्पांत जरी आपल्या आयुष्यात आपण अनुभवत असलो तरी अशाही वेळेला आपल्या मागं कुठली तरी एक परमशक्ती करुणा रूपाने उभी असते आणि ती म्हणजे सद्गुरू आहे। आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की तुम्ही जरी मला सोडलं तरी मी मात्र तुमच्यापासून कधीच दूर होऊ शकत नाही। प्रत्यक्ष परमेश्वराने जरी आधार सोडला तरी मी माझ्या माणसाचा हात सोडणार नाही। श्रोतेहो, हाच तो पृथ्वी तत्वाचा कल्पांताच्या वेळेला केलेला एखाद्या मनुष्याचा विश्वासघात। पण प्रपंचामध्ये या देहाच्या आधाराने जगताना अनेक प्रकारचे न्यून सहन करत असताना आपल्या पदोपदी होणारा हा कल्पांत अशा प्रत्येक वेळेला एकच विश्वासाचा आधारस्तंभ, तो म्हणजे सद्गुरू। म्हणून सद्गुरू हा पृथ्वी तत्वापेक्षा अत्यंत मोठा ठरतो। जानकी जीवन स्मरण, जय जय राम, श्रीराम। आपण दासबोधातला जो पहिला दशक आहे त्यातील चौथा समास सद्गुरु स्तवनाचा, त्याचा अभ्यास गेले 3 दिवस अभ्यासत होतो। त्यातील श्रोते हो, आजचा हा थोड्याशा जड अंतःकरणानेच का होईना, पण शेवटचा अभ्यासाचा टप्पा। आपण सद्गुरूचं स्तवन पंचमहाभूतिक तत्वांच्या आधाराने पाहिलं। त्यामध्ये प्रथम दिवशी तेज तत्व अर्थात सूर्याची उपमा, दुसऱ्या दिवशी जलतत्व, काल आपण पृथ्वी तत्वाची तुलना सद्गुरूंशी करून पाहिली आणि आज शेवटच्या या टप्प्यामध्ये राहिलेली 2 तत्व आणि त्याचबरोबर समर्थांनी ज्या कल्पना विस्ताराचा कल्पवृक्ष, कल्पतरू आणि चिंतामणी याचा आधार घेतलाय,
या सर्व गोष्टींचं सद्गुरुशी साधर्म्य आणि त्याचबरोबर सद्गुरुची महती हे दोन्हीही अभ्यासणार आहोत. श्रोतेहो, समर्थांनी या सद्गुरु तत्वामध्ये पंचमहाभूतिक सर्व तत्वांचा वापर केलाय, पण एका गोष्टीचा मात्र त्यांनी या पंचमहाभूतातल्या समावेश सद्गुरुच्या तुलनेमध्ये घेताना केलेला नाही. आपण जर समास गुरुकृपेने शांतपणे वाचला तर आपल्या लक्षात येईल की समर्थांनी इथं पृथ्वी तत्व वापरलंय, समर्थांनी इथं जलतत्व वापरलंय, तेजतत्व वापरलंय, आकाश तत्व देखील वापरलंय, पण समर्थांनी वायू तत्व हे कुठेही सद्गुरूच्या तुलनेमध्ये घेतलेलं नाही. आणि कसं घेणार? आपण जेव्हा या निष्कर्षाप्रती येतो की समर्थ वायू तत्वाची तुलना सद्गुरूशी का करत नाहीत, कारण हनुमंताची तुलनाही सद्गुरु रूपाशी होऊ शकत नाही. जो हनुमंतच मुळी सद्गुरू आहे, जो हनुमंतच मुळी वायुपुत्र आहे, जो पवनसूत आहे, त्या हनुमंताचं या वायू तत्वाच्या आधारानेच पुन्हा तुलना करणं एका अर्थाने परमार्थिक हास्यास्पद ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे समर्थांनी मोठ्या खुबीने या पंचमहाभूतिक तत्वातल्या वायुरूपाचं सद्गुरुशी साधर्म्य बघितलेलं नाही. असो अर्थात हा माझा दृढ विश्वास आहे, कदाचित समर्थांचा विचार या इतर तत्वांना जास्त प्राधान्य देण्याचा असेल, जे काही असेल, पण या वायुपुत्र हनुमंताला एक साष्टांग प्रणिपात करूयात आणि तिथून आता आजचं आकाश तत्व जे समर्थांनी आपल्याला सद्गुरूच्या रूपाशी तुलना करताना सांगितलंय त्याचा अभ्यास बघूयात. श्रोतेहो, आकाशाची व्याप्ती ही ब्रह्मांडाच्या अंतापर्यंत आहे. आपल्याला असं वाटतं की आकाश म्हणजे केवळ जे आपल्या खिडकीतून दिसतं ते, जे आपल्या घरातून दिसतं ते, जे आपल्या कदाचित पटांगणातून दिसतं ते, पण एखादा अंतराळवीर जेव्हा या आकाशाच्या शोधामध्ये, या ब्रह्मांडाच्या शोधामध्ये निघतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अनंत आयुष्य प्रकाश वर्ष वेगाने जरी आपण प्रवास केला तरी आकाशाचा अंत हा लागू शकणार नाही. अत्यंत अपरंपार असं हे आकाश आहे, पण तरी देखील या ब्रह्मांडाच्या दृष्टीने, जसं आपण आपल्या उपासनेमध्ये म्हणतो ना, ब्रह्मांड हे बहुविधा परिकोण जाणे, हे सर्व लक्षवी असा गुरुकोण बाणे, या आकाशामध्ये जे ब्रह्मांड सामावलेलं आहे त्या आकाश तत्वाला देखील ज्या सद्गुरूंनी जाणलेलं आहे तो देखील या आकाशा इतकाच व्यापक आहे, या आकाशा इतकाच सखोल आहे, त्याचा देखील शोध घ्यायला गेलो तर श्रोते हो आपल्याला त्याचा अंत लागू शकत नाही. अशी आकाशामध्ये आणि सद्गुरु तत्वामध्ये साधर्म्यता आहे खरी. आकाश हे कुठेही लपवायचं म्हटलं, कुठेही झाकायचं म्हटलं, अगदी नवे नवे असा विचार करा, समुद्राच्या तळाशी देखील सूर्याचा प्रकाश जातोच ना, म्हणजे ह्याला कुठलं तरी वाहक आहेच ना, म्हणजे या आकाश तत्वाला कुठलीही अशी गोष्ट नाही की ज्याच्यापासून ते लपू शकतं. त्याचप्रमाणे सद्गुरु हा ब्रह्मस्वरूप आहे, आपल्या जीवनातली अशी कुठलीही गोष्ट जी त्याला माहीत नाही ती अजिबात शक्य नाही. श्री महाराज म्हणायचे, तुमच्या मनात काय चाललंय हे जितकं तुम्हाला कळणार नाही त्याहून अधिक मला कळतं. त्यामुळे जसं आकाश सर्वव्यापक आहे, सर्वांना भरून उरलेलं आहे, त्याचप्रमाणे सद्गुरु हा अखंड सर्वसन्मुख आहे. आकाशामध्ये आणि सद्गुरूमध्ये एक आणखीन उत्तम साधर्म्य असं की आपण जे गोंदोल्यामध्ये ब्रह्मानंदम परमसुखदम हा श्लोक म्हणून उपासनेला सुरुवात करतो त्यामध्ये सद्गुरुविषयी गगन सदृशम असा एक सुंदर शब्द वापरला जातो. गगन सदृशम हा शब्द सद्गुरुसाठी वापरण्याचं कारण असं की सद्गुरु हा विमल ज्ञानाचं प्रतीक आहे. विमल ज्ञान म्हणजे ज्या ज्ञानामध्ये कुठलाही अज्ञानाचा मल नाही असा. आकाशामध्ये आपल्याला काळे ढग आलेले दिसतात, आकाशामध्ये मेघ दाटून येतात, आपल्याला असं वाटतं की सगळं आकाश मेघांनी आच्छादलंय, पण एपीजे कलामांचं एक अतिशय सुंदर वाक्य मध्यंतरी वाचनात आलं. ते म्हणाले, आकाशामध्ये काळे मेघ येतात, पाऊस पडू लागतो, तेव्हा चिमणी पाखरं सगळीजण घरट्यामध्ये जातात, पण तिथं असाही एक पक्षी असतो की जो आपलं स्वतःचं घरटं कधीच बांधत नाही, तो म्हणजे गरुड, जो अशा वेळेला त्या ढगांच्या वरती जाऊन
उड्डाण भरतो, म्हणजे पावसाच्या वरती जाऊन जो उड्डाण भरतो, त्या गरुडाला काय दिसत असेल? त्याला निरभ्र आकाशच दिसत असेल, त्याला वाटत असेल की अरे सृष्टी काय अज्ञानी आहे, खालून बघितलं तर संपूर्ण आकाश हे काळ्या नभांनी भरलंय. पण तोच गरुड जेव्हा वरतून बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे सगळं आकाश तर निरभ्र आहे, अतिशय सुंदर आहे. श्रोते हो, सद्गुरु देखील या संसारामध्ये असतो, या त्रिगुणांचे रंग त्याला देखील लागल्यासारखे दिसतात, पण हा गगन सदृशम असलेला सद्गुरु या सर्व रंगांच्या पलीकडे आहे, तो या निर्गुण निराकार रूपाच्या देखील पलीकडे आहे. त्यामुळे आकाशासारखाच तो देखील गगन सदृशम आहे. तिसरा टप्पा आकाशाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर सद्गुरु आणि आकाश हे दोन्हीही वेगळेपणाने आपल्याला बघता येतात. म्हणजे आकाशाला आज आपण बघतो वेगळेपणाने, त्याचं सगुण रूप आपल्याला कळू शकतं पण त्याचा अंत कळू शकत नाही. तसंच सद्गुरु देखील आपल्याला एखाद्या मानवधारीसारखा दिसतो पण तरी त्याची व्याप्ती, तरी त्याचं अंतःकरण, तरी त्याची सखोलता ही आपल्याला कळू शकत नाही. श्रोते हो, हा सद्गुरु आणि आकाशामधला साधर्म्याचा भाग. पण असेही काही अत्यंत सूक्ष्म भेद आकाश आणि सद्गुरु तत्वामध्ये आहेत की ज्याच्यामुळं आकाशाच्या पेक्षा सद्गुरु हा अत्यंत उजवा ठरतो. पहिली गोष्ट, आकाश हे या प्रत्येक घटनेकडे अत्यंत तटस्थपणे निरपेक्षपणे बघत असतं. असंवेदनशीलता देखील त्याला कदाचित म्हणता येऊ शकेल. एखाद्या कवयित्रीच्या डोळ्यातून जर आपण आकाशात दाटून येणारे नभ आणि त्यातून पडणारा पाऊस याचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की कित्येकदा हे मेघ दाटून येत नाहीत तर त्यांचे डोळे गळत असतात, ते अश्रूत जणू काही पावसाचं रूप घेऊन आकाशातून खाली पडत असतात. पण आकाश कधी या ढगांना मायेचा आधार देतो का हो? आकाश कधी ढगांना विचारतो का की का बाळांनो रडताय तुम्ही? म्हणजे ही आकाशामधली असंवेदनशीलता आहे. पण माझा सद्गुरु राया कसा आहे? तो आकाशा इतकाच व्यापक आहे पण तो कसं म्हणतो की मला तुमच्या कोणाचंही दुःख पाहवत नाही. ही असंवेदनशीलता आकाशामध्ये नाहीये. याचं काय कारण असावं की आकाश असंवेदनशील आहे पण सद्गुरुमध्ये मात्र संवेदनशीलता ही परिपूर्णतेने भरून उरलेली आहे. श्रोते हो, आपण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये देखील असा वाक्यप्रचार करतो की अरे काय आकाशाकडे डोळे लावून बसलाय. म्हणजे एखादा मनुष्य जेव्हा निराश होतो, खिन्न होतो, तेव्हा तो या शून्य रूपी आकाशाकडे डोळे लावतो. हे आकाश शून्य आहे, ना याच्यामध्ये कुठला पॉझिटिव्ह आहे, ना याच्यामध्ये कुठला निगेटिव्ह आहे. पण या शून्य रूपामुळे हे आकाश अज्ञान या क्षेत्रामध्ये परमार्थात मोडलं जातं. जिथं शून्य आहे तिथं अज्ञान आहे, आणि जिथं अज्ञान आहे तिथं हा ज्ञानरूपी सद्गुरू निश्चितच वेगळा राहणार. आणि त्यामुळं आकाश तत्वापेक्षा सद्गुरू तत्व हे अत्यंत उजवं आहे, त्यामध्ये संवेदनशीलता आहे, त्यामध्ये जरी सूक्ष्मता असली, त्यामध्ये जरी व्यापकपणा असला तरी देखील सद्गुरूचं जीवाच्या विषयीचं कारुण्य या आकाशामध्ये सापडत नाही. त्यामुळे समर्थ शेवटी याच निष्कर्षाप्रत येतात की माझा सद्गुरु राया या आकाशापेक्षा देखील मोठा आहे. समर्थ इथून पुढचा प्रवास तीन वेगवेगळ्या गोष्टींकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी करतात. एक आहे तो म्हणजे कल्पतरू. श्रोते हो, कल्पतरू नावाचं वृक्ष हे विलक्षण आहे. कदाचित स्वर्गामध्ये या वृक्षाची उत्पत्ती असावी असं म्हटलं जातं की जो कोणी या कल्पतरूच्या वृक्षाखाली बसतो आणि त्याच्या मनामध्ये जी कुठली इच्छा येते ती इच्छा हा कल्पतरू पूर्ण करतो. म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये जावं आणि वेटरला ऑर्डर द्यावी की हे घेऊन ये आणि त्या वेटरने ते आणून द्यावं, तात्काळ आणून द्यावं, तसा काहीसा आजच्या काळातला प्रकार. पण श्रोते हो, सद्गुरू आणि कल्पतरू या दोन गोष्टींची जर तुलना करायला गेलो तर एक मूलभूत फरक या दोघांमध्ये राहतो. तो असा की श्री महाराजांच्याच भाषेत आपल्याला सांगतो. महाराज म्हणाले, एकदा एक माणूस चुकून जंगलामध्ये गेला, रस्ता चुकला, दमला होता, म्हणून एका झाडाखाली झोपला. झाडाखाली झोपला आणि ते झाड नेमकं निघालं कल्पतरूचं, कल्पवृक्षाचं. आणि त्याच्या मनामध्ये आलं की अरे आपल्याला किती भूक लागली, काही खायला मिळालं तर. तेवढ्यात पंचपक्वानांची ताटं समोर आली, तो घाबरला, तो म्हणाला अरे बापरे. पण तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे हे झाड काहीतरी वेगळं आहे,
मग तो विचार करू लागला की या छान पंचपक्वानांना खाण्यासाठी माझ्या घरातली लोक आली तर, असं म्हणत्या क्षणी सगळी घरातली मुलं बळाली, त्यांनाही खायला मिळालं तर ती पण आली, मग संपत्ती मिळाली तर ते पण आलं, मग म्हणाली तर छान बिछाना मिळाला आराम करायला तर तेही मिळालं. तो बिछाण्यावरती पहुडला आणि मनात विचार आला की असं सुख मरुस्थवर मिळावं, असं म्हणता क्षणी त्याचं मरण त्याच्या समोर आलं. श्रोते श्री अमो श्री महाराज म्हणायचे की राम जर प्रसन्न उद्या झाला आणि तो जर तुमच्या समोर आला तर काय मागायचं रामाकडं, याचा अभ्यास आपला झालाय का? आणि आपला जीवनामधला हा सगळ्या कल्पनांचा प्रवासच मुळी या रामापासून आपल्याला दूर ठेवतो, कारण की हा राम या सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे. आणि माझ्या मनामध्ये येणाऱ्या कल्पनांवर माझं एक प्रकारे नियंत्रण नाही, मी काय मागीन मलाच माहीत नाही. पण सद्गुरू हे तत्व असं आहे की जीवाचं कल्याण ज्यामध्ये आहे, ज्याची त्याला कित्येकदा कल्पना देखील नसते, अशी कल्पनातीत गोष्ट जो सद्गुरू देतो तो या कल्पतरूपेक्षा मोठा नाही का हो. आणि आज आपण सर्व मंडळी ग्रासलेली आहोत, मान्य आहे, आपण महाराजांच्याकडे जाऊन मागतो. मी बऱ्याचदा गमतीने एटीएम म्हणतो महाराजांना, एनी टाईम महाराज, काही जरी लागलं महाराजांना जाऊन सांगायचं योग्य पण आहे, कोणाला सांगणार या जगामध्ये आजच्या काळात. आणि महाराज जर ते योग्य असेल, आपल्या संसाराला जर उपयुक्त असेल आणि जर माझी खरंच खूप तीव्र इच्छा असेल तर ते देतात पण. पण याचा अर्थ महाराजांच्याकडे सतत एखाद्या कल्पतरूसारखं मागत राहणं, यापेक्षा महाराज आपण जे देता ते माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि ते माझ्या कल्याणाचं आहे, अशी जर भूमिका झाली तर आपल्याला सद्गुरूचं महत्व या कल्पतरूपेक्षा किती मोठं आहे हे आपल्याच जीवनामध्ये कळून जाईल. आणि जेव्हा आपण आपल्या कल्पनेपेक्षा सद्गुरू जे देतात ते माझ्या जीवनात माझ्या कल्याणाचं आहे या भूमिकेत जर सतत राहू शकलो तर आपल्या जीवनाला चिंता लागणारच नाही. म्हणजे एखाद्या रुग्णांनी आजारी पडावं आणि मग डॉक्टरकडे जावं आणि डॉक्टरने त्याला औषध देऊन बरं करावं, तसंच काहीसा हा चिंतामणीचा प्रकार आहे की प्रथमता मनाला काळजी लागावी, प्रथमता मनाला चिंता लागावी, मग चिंतामणीकडे जावं, त्या चिंतामणीला पुसावं आणि मग त्या चिंतामणीकडून आपली चिंता हरण करून घ्यावी. पण इथं सद्गुरू मनाला काळजीच लागू देत नाही, मनाला चिंताच लागू देत नाही. तो म्हणतो अरे जे काही आहे ते तू माझ्यावर सोपो, मला विकत श्राद्ध घेण्याची सवय, तुझा प्रपंच तू माझ्याकडे सोपो, मी तो तुझ्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देतो. काय कल्पना करणार आपण, कशाची काळजी करायची, कशाची चिंता करायची? श्रोतेहो सद्गुरू त्यामुळे माया देखील जाणतो आणि ब्रह्म देखील जाणतो, त्या जीवाची वासना कुठं आहे हे देखील तो ओळखतो. कशासाठी म्हणून मागायचं, का म्हणून मागायचं? प्रार्थना जरूर करावी पण अट्टहास नसावा, आग्रह त्यामध्ये अजिबात नसावा, कारण की आग्रहातूनच दुराग्रह निर्माण होतो आणि दुराग्रहच आपल्या श्रद्धेला तोडतो. म्हणून श्रोतेहो सद्गुरू हा चिंतामणी आणि कल्पतरूपेक्षा देखील मोठा आहे. बस तो आलाय, तो मिळालाय, तो जे करतोय तो योग्य आहे, सर्वस्व आपण त्याच्यावरती सोपवावं आणि या कल्पतरू आणि चिंतामणाची आपल्या जीवनातली आशा काढून टाकावी. बघा त्यामुळे समर्थ शेवटची गोष्ट म्हणतात की मग काय पाहिजे सद्गुरूकडून, कशासाठी म्हणून आपण सर्व काही करतोय? स्वर्ग पाहिजे आपल्याला, काय इंद्रपद भोगायचंय, कशासाठी पाहिजे? अहो श्रोते हो, या स्वर्गामध्ये आणि या इंद्रपदामध्ये देखील भोगच आहे ना. जेव्हा आपण एखादं सत्कर्म लौकिकाच्या आशेने, परतफेडीच्या आशेने, लोक चांगलं म्हणावीत या आशेने करत राहतो, तेव्हा ते सत्कर्म पुण्य या क्षेत्रामध्ये जातं आणि पुण्याचा संचय हेच स्वर्गसुखाचा भोग आहे. त्यामुळे या स्वर्गसुखाच्या भोगामध्ये, या इंद्रपदामध्ये ही सत्कर्म आपल्याला घेऊन जातात खरी, पण गंमत अशी आहे की हा स्वर्गसुख म्हणजे आजच्या काळातलं 5-स्टार हॉटेल आहे. बघा या 5-स्टार हॉटेलमध्ये आपण पहिल्यांदा पैसे भरतो आणि आपल्या पैशाचा बॅलन्स संपला आणि आपल्याकडे जर पैसे नसतील तर तो वेटर धक्के मारून आपल्याला हाकलून देतो. ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज देखील आपल्याला हेच सांगतात की या स्वर्ग सुखामध्ये जेव्हा आपला पुण्य संचय संपतो त्यावेळेला लाथ मारून खाली मृत्यू लोकांमध्ये पाठवलं जातं. जायचंय आपल्याला स्वर्गसुखासाठी, पाहिजे आपल्याला ते इंद्रपद, पण सद्गुरू या स्वर्ग सुखाच्याही पलीकडे असलेलं मोक्षपद, ही मोक्ष लक्ष्मी जी त्याच्या दारामध्ये लोळत पडलेली आहे,
तिच्या आधारे एका जीवाला देतो आणि त्याच्या जीवनामध्ये सर्व मांगल्य भरून टाकतो, सौभाग्य भरून टाकतो, त्याच्या जीवनाला एक अत्यंत उत्कट आयुष्य जगण्याची कला मिळवून देतो श्रोतेहो। त्यामुळे सद्गुरू हा परिपूर्ण आहे, सद्गुरू या कुठल्याही तत्वांच्या पेक्षा मोठा आहे, सर्वस्वाने अत्यंत घुय्य असलेला असा हा सद्गुरू त्याच्याच कृपेने आणि आपल्या जीवनातल्या परम परम भाग्याने आपल्याला मिळाला। आणि त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं, यापेक्षा अजूनही काय पाहिजे आपल्याला? बस आता त्याचे चरण घट्ट धरायचे। म्हणून समर्थित शेवटी म्हणतात की दुरुनी माझा नमस्कारू, अशा या मायातीत असलेल्या सद्गुरूला आपण अनन्य भावाने शरण जावं आणि सर्वस्व त्याच्यावरती सोपवावं। आपला परमार्थ काय, आपला प्रपंच काय, आपलं हे आयुष्य काय, आपलं हे जीवनाचे देहभोग काय, का आपल्याला हा मोक्ष हवाय, त्या मोक्षाची प्राप्ती देखील सर्वस्व जेव्हा त्याच्या इच्छेमध्ये सामावून देऊत श्रोते हो, तो राम त्या कुठल्याही चराचर सृष्टीमधून आपल्या अंतःकरणात प्रगटून जाईल। हीच या सद्गुरूची सर्वोत्तम कृपा। अशा या सद्गुरूला अनन्य भावाने शरण, अनन्य भावाने वंदन। जानकी ही जीवन स्मरण। जय जय राम।